नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. 31st रात्री शौचालयासाठी गेलेल्या विवाहितेवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना कुर्ल्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी मुख्तार शेख वय 39, शाहिद आरिफ वय 48 या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर त्यांचा तिसरा साथीदार पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. कुर्ला परिसरात 30 वर्षीय विवाहिता कुटुंबियासोबत राहते. 31st रात्री ती घराजवळील सार्वजनिक शौचालयाकडे निघाली. एकटी बेसावत पाहून दारूच्या नशेत असलेल्या त्रिकुटाने तिला हेरले आणि एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. घाबरलेल्या अवस्थेत महिलेने घर गाठले. याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. अखेर 2 दिवसानंतर महिलेने याबाबत कुटुंबियांना सांगितले आणि कुर्ला पोलिसांना तक्रार दिली. तर तक्रारीवरून कुर्ला पोलिसांनी तिघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एका आरोपीने पळ काढला तर आरिफ आणि शेख या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे. केंद्र सरकारकडून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या निर्णयामागे 2000 रुपयांच्या नोटा हळूहळू व्यवहारातून बंद करण्याचा कोणताही संबंध नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. पण बाजारात 2000 रुपयांच्या नोटांची संख्या पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असल्यानं सध्या छपाई थांबवण्यात आल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आले. आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितले की व्यवहारातील एकूण चलनापैकी 35% 2000 रुपयांच्या नोटा प्रचलनात आहेत. पुढे त्यांनी असेही सांगितले की नोटांची छपाई आवश्यकतेनुसार केली जात आहे. सध्या आपल्याकडे गरजेपेक्षा अधिक 2000 रुपयांच्या नोटा आहेत. व्यवहारात या नोटांचे एकूण 35% एवढं प्रमाण आहे. 2016 मोदी सरकारनं नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनात रद्द करण्यात आल्या होत्या. यानंतर 2000 रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. दरम्यान नोटाबंदीनंतर पहिल्यांदा चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेनं घटवल्याची चर्चा सुरू होती. 2000च्या नोटा काळा पैसा दळून ठेवण्यासाठी, कर चोरीसाठी आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी होत असल्याच्या संशयामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात होते. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यासगाम विकासाचा. नमस्कार.